गाइस इन क्वेश्चन टीडीएस मतलब कैलकुलेट टीडीएस फ्रॉम द फॉलोइंग केसेस ओके ना अमाउंट रिसीव फ्रॉम एलआईसी 1,20,000 अमाउंट फ्रॉम सेल ऑफ बिल्डिंग द टोटल अमाउंट सेल कंसिडरेशन इज 52 लाख इधर मेलू कूड़ा 1% नेशनल सेविंग सर्टिफिकेट डिपॉजिट अमाउंट रिसीव 4,000 रुपीस अंत 10% टीडीएस प्रोफेशनल फीस पेड टू मिस्टर कांतपिल्लाई एन ऑडिटर ऑफ इनकम टैक्स फॉर 40,000 रुपीस मेले 10% हाउस रेंट 38,000 रुपीस अंत पर् मंत नान 50,000 रुपीस पर् मंत वर्गू नो टीडीएस अंत 38,000 आगे नो टीडीएस फॉर दिस पॉइंट कंपेंसेशन फॉर एक्विजिशन ऑफ पार्ट ऑफ द इमोबल प्रॉपर्टी एक्सपैंडिंग रोड 2,20,000 रुपीस इदू कूड यावदे कारणक्कू टैक्स अन्न हाकोवागिल्ल अप टू एष्टु लक्ष वर्गू 2.5 लक्ष वर्गू हाकोगे इल्ल यावदाद्रू गवर्नमेंट बंदु निम्म ल्यांड अन्न रोड एलाबरेशन गे अदक्के इदक्के अंत जाग तगोंडु कंपेंसेशन एनादरू कोट्टिद्रे आ कंपेंसेशन 2.5 लक्ष रूपायिगिंतलू मीरिद्रे मात्र टैक्स हाक्तीवि इल्ल अंद्रे 1 रूपाय टैक्स इड्कोळ्ळल्ल गवर्नमेंट अर्थ आग्तिद्या गॉट इट यस सर ಈಗ ಪಾಯಿಂಟ್ ಬೈ ಪಾಯಿಂಟ್ ಬರೆಯೋಣ ಫಸ್ಟ್ ಪಾಯಿಂಟ್ ಏನಂತ ಇದೆ ಅಮೌಂಟ್ ರಿಸೀವ್ಡ್ ಫ್ರಮ್ ಎಲ್ಐಸಿ ಎಸ್ ಇದೆ ಅಮೌಂಟ್ 1,20,000 ಇದೆ ರೇಟ್ ಎಷ್ಟು 1% ಎಷ್ಟು ಆಗುತ್ತೆ 1,200 ರುಪೀಸ್ ಆಗುತ್ತೆ ಎರಡನೇದು ಅಮೌಂಟ್ ಫ್ರಮ್ ಸೇಲ್ ಆಫ್ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಕರೆಕ್ಟಾ ಎಷ್ಟಿದೆ ಅಮೌಂಟ್ 52 ಲ್ಯಾಕ್ಸ್ ಇದೆ 52 ಲ್ಯಾಕ್ಸ್ ಮೇಲೆ 1% ಎಷ್ಟಾಯ್ತು 52,000 ಆಯ್ತು ಕರೆಕ್ಟಾ ಮೂರನೇದು ಎನ್ಎಸ್ಎಸ್ ಡೆಪಾಸಿಟ್ ಅಮೌಂಟ್ ಎಷ್ಟು ಬರ್ತಾ ಇದೆ 4,000 ರೂಪಾಯಿ ಬರ್ತಾ ಇದೆ ಅದರ ಮೇಲೆ ಎಷ್ಟು ಪರ್ಸೆಂಟ್ 10% 400 ಆಯ್ತು ಪ್ರೊಫೆಷನಲ್ ಫೀಸ್ ಏನಿದು ಪ್ರೊಫೆಷನಲ್ ಫೀ ಬಂದು 40,000 ರುಪೀಸ್ ಇದೆ ಇದರ ಮೇಲೆ 10% 4,000 ರುಪೀಸ್ ಆಗುತ್ತೆ ಐದನೇ ಪಾಯಿಂಟ್ ಹೌಸ್ ರೆಂಟ್ ಕರೆಕ್ಟಾ ಮೋರ್ ದನ್ 50,000 ಪರ್ ಮಂತ್ ಆಗಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ಟಿಡಿಎಸ್ ಬರುತ್ತೆ ಇಲ್ಲೆಸ್ಟಿದೆ 38,000 ಪರ್ ಮಂತ್ ಅಂತ ಇದೆ ಹೌದಾ ನೋ ಟಿಡಿಎಸ್ ಓಕೆನಾ ಆರನೇ ಪಾಯಿಂಟ್ ಕಾಂಪೆನ್ಸೇಷನ್ ಫಾರ್ ಕಂಪಲ್ಸರಿ ಅಕ್ವಿಸಿಷನ್ ಕಂಪಲ್ಸರಿ ಅಕ್ವಿಸಿಷನ್ ಲೆಸ್ ದನ್ 2,50,000 ರುಪೀಸ್ ನೋ ಟಿಡಿಎಸ್ ಓಕೆನಾ ಇಲ್ಲಿ ಅಮೌಂಟ್ ಎಷ್ಟು ಬರ್ತಾ ಇದೆ 2,20,000 ಬರ್ತಾ ಇದೆ ಅದಕ್ಕೆ ನೋ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಈ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ಆಗುತ್ತೆ